हरि ओम श्री राम अवज्ञ ना सवित। माझे नाव वैजयंती राजकुमार स्वामी, उपासना केंद्र मागाव। मी माझ्या छोट्या मुलीचा अनुभव सांगते। 8 दिवसापूर्वीचा हा अनुभव आहे। माझ्या छोट्या मुलीला छातीच्या तिथं छोटीशी खास सुटली। खास सुटल्यानंतर छोटे छोटे पुरळ उठली। मुलगीसारखं म्हणायची, मम्मी खास सुटली, भगभगल्यासारखं होत आहे असं म्हणायची। तरी पण मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, जाऊ दे काय होत नाही, कुठेतरी बाहेर गेल्याशिवाय असं वाटायचं। पण ती सारखंच म्हटल्यानंतर मी डॉक्टरांच्याकडे गेले, डॉक्टरना दाखवलं। डॉक्टर म्हटले की हिला ही छोटीशी नागिन उठल्यासारखा प्रकार आहे आणि तुम्हाला मी थोडं मलम देते लावा म्हटले। मी घरी आले, घरी आल्यानंतर सगळ्यांना सांगितलं की बाबा असं डॉक्टर म्हणायला लागले, मलम आणला लावला। डॉक्टरना बापूंना म्हटलं, बापू बघा उधी पण लावली, मुलगीला पोटात उधी दिली खायला, बापूंना सांग बापू मला लवकर बरं करा असं सांगितलं। मुलीनं उधी लावली, मुलीनं उधी लावून बापूंना सांगितलं, बापू उद्यापर्यंत माझं खास कमी आहे, उद्या अशी म्हटली। झोपली, सकाळी उठल्यानंतर बघितलं, परत रोज मलम लावले। 4 दिवसात ती खास कमी झाली, पूर्ण जखम पण सुकल्यासारखी झाली। मी स्वस्तम शिर्डीच्या वेळेला म्हटलं, बापू गेल्या शनिवारी मी तुमच्याकडे सांगितले बापू कमी व्हायला पाहिजेत, तर ह्या शनिवारीपर्यंत तिची खास पूर्ण कमी झाली, पूर्ण सगळं अगदी व्यवस्थित झाले। ती म्हटली बापूंना, बापू बघा तुमची उधी लावल्यानंतर माझं कसं झालं असं म्हणून तिला इतका आनंद झाला की बापूंना सारखं, म्हणजे बापू बघा कशी झाले मी आता अशी म्हणायची ती सारखं। श्रीराम हरिओम श्रीराम अंबद्य नासर।